मराठा समाजाला दिलेलं आरक्षण हे कायम राहणार की उच्च न्यायालय त्यावर अंतरिम स्थगिती देणार, याचा फैसला आता लवकरच होणार आहे. येत्या 6 फेब्रुवारीपासून मुंबई उच्च न्यायालय मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणासंदर्भात सलग सुनावणी घेणार आहे. या सुनावणीत अंतरिम स्थगितीबाबत 6, 7 आणि 8 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेणार आहे. दरम्यान राज्य सरकारनं या अहवालातील काही मुद्दे हे संवेदनशील असून त्यानं राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली होती. आणि हा रिपोर्ट याचिकाकर्त्यांना द्यायचा की नाही हे कोर्टानं ठरवावं असं म्हटलं होतं. आता संपूर्ण अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला असून त्या अहवालाचा कोणता भाग वगळून उर्वरित अहवाल याचिकाकर्त्यांना सादर करण्याचा निर्णय सोमवारपर्यंत घेतला जाणार आहे. माननीय उच्च न्यायालयाने 6, 7, 8 अंतरिम स्थगित म्हणजे पूर्ण स्थगितीच्यासाठी मॅरेथॉन सुनावणी ठेवलेली आहे आणि येणाऱ्या सोमवारी त्याच्यामध्ये रिपोर्ट सादर करण्यासंदर्भात सुनावणी ठेवलेली आहे. उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केलं की येणाऱ्या तारखेपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत कुठल्याच प्रकारचा नियुक्तीपत्र देऊ नये, ही स्थगिती पुढे राहील. त्याच्यामध्ये स्टेसाठीचा निकाल पूर्ण लागेल आणि त्याच्यानंतर मुख्य याचिका नंतर ऐकल्या जातील. स्थगितीचा निकाल 6, 7, 8 तारखेपर्यंत पूर्ण होईल. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठापुढे सुनावणी जी झाली त्यावेळेला महाराष्ट्र शासनाने आज ह्याचा रिपोर्ट जो आहे मागासवर्गीय आयोगाचा तो सर कोर्टाला सादर केलेला आहे आणि पुढे 28 तारखेपर्यंत तो रिपोर्ट वाचून कोर्ट त्याच्यावर निर्णय देणार आहे की त्याचे रिपोर्टचे कॉपीज देण्याचे आहेत की कित द्यायचे आहेत, कशा द्यायच्या आहेत. कोर्टाने सांगितलं जैसे ते पोझिशन ठेवा आत्तापर्यंत आणि त्याच्यानंतर 6 तारखेला सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर कोर्ट त्याच्यामध्ये डिसिजन देईल काय करायचं आहे, पुढे कशा प्रकारे जायचं आहे.